त्यानंतर लसीचा तुटवडा असल्याची माहिती मिळाली. मी केंद्रीय आरोग्यमंत्री आदरणीय हर्षवर्धन साहेब आणि केंद्रामधले जे अपर सचिव आहेत त्यांना या वॅक्सिनची जबाबदारी दिली. ते प्रदीपजी हलदर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला स्पष्टपणाने सांगितलं की महाराष्ट्रालाच नाही तर देशाला जेवढी लस पाहिजे तेवढी लस केंद्राकडून आम्ही पुरवठा करतो. त्यांना मी विनंती केली नांदेड जिल्ह्याला आधीची लस मिळाली पाहिजे. त्यांनी मला अतिशय स्पष्टपणाने सांगितलं की महाराष्ट्राची मागणी जेवढी आहे ती आम्ही महाराष्ट्राला जे काही पुण्याला त्यांनी युनिट निर्माण केलं आणि पुण्याच्या डॉक्टर अर्चना पाटील जे आरोग्य खात्याच्या संचालिका आहेत त्यांच्यामार्फत महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनची लस पुरवठा करण्याचं काम करते. महाराष्ट्राला जेवढी लस लागते तेवढी लस दररोजच्या दररोज उपलब्ध होते. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कोणत्या जिल्ह्याला किती द्यावं हा निर्णय त्यांचा आहे. परंतु अडचणी निर्माण होण्याची कारणं अशी आहेत की यांची यंत्रणा ही व्यवस्थित नाही आहे. महाराष्ट्र सरकार केंद्राकडे 10 दिवसाच्या ॲडव्हान्स लसी मागतोय. मी जी माहिती काढली आणि केंद्राचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला लागेल तेवढी लस उपलब्ध करून देऊ पण ॲडव्हान्स 10 दिवसाची लस आम्ही देऊ शकणार नाही. हा जो काही घोळ आहे या घोळामध्ये फार मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे लोक त्याच्यामध्ये राजकारण करतात. खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून वरिष्ठांशी जर चर्चा केली तर निश्चितपणे मार्ग निघू शकेल. परंतु राज्याचे प्रमुख या संदर्भामध्ये आपली भूमिका काही मांडत नाही आणि इतर पक्षाची मंडळी जी त्यांच्या सोबत आहे महाविकास आघाडी ते मात्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण करत आहेत. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. माझी नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेला आपल्यामार्फत विनंती राहणार आहे किंवा आपल्यामार्फत माझं सांगणं राहणार आहे की लसची कमतरता पडणार नाही. आपला खासदार म्हणून जेवढ्या लसी नांदेड जिल्ह्याला पाहिजेत तेवढ्या लसी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी निश्चितप्रमाणे आम्ही घ्यायला तयार आहोत. माझ्या वरिष्ठाशी चर्चा झाली आहे आणि वरिष्ठांनी अतिशय स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की महाराष्ट्रालाच नाही तर देशाला जेवढी लस पाहिजे तेवढी उपलब्ध केंद्राच्या मार्फत आम्ही करू देतो.